नमस्कार, मी रचना विचारे विचारालावी आमच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आपलाचा विषय आहे रागावर नियंत्रण कसं ठेवावं, आणि त्यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जुनो क्लिनिकचे मानसोपचार तज्ञ प्रथमेश कुलकर्णी. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र वनच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आजचा विषय खरंतर खूप महत्वाचा आहे. आपण बघतो की धकाधकीचं जीवन झालंय आणि त्याच्यात लोकांना बेसिकली हे कळतच नाहीये की नेमकं रागावर कसं नियंत्रण ठेवायचं, त्याबद्दलच आपण मला वाटतं की हा भाग घेतलेला आहे. पण त्याआधी मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की रागावर नियंत्रण कसं ठेवायचं यासाठी आपल्याला मानसोपचार तज्ञ प्रथमेश कुलकर्णी हे तर मार्गदर्शन करणार आहेतच. मी तर नेहमीप्रमाणेच माझे प्रश्न त्यांना विचारणार आहेच, पण तुम्हालाही जर तुमचे प्रश्न विचारायचे असतील, शंका असतील, समस्या असतील, तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा पटकन नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 0226111400. आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. सर, सगळ्यात पहिलं मला हे विचारायचं आहे की राग का येतो. अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कसं असतं, आपल्याला एक गोल ठरवलेला असतं प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये, आणि त्या गोलपर्यंत पोहोचताना जे अडथळे येतात त्याला आपण फ्रस्ट्रेशन म्हणतो. आणि या फ्रस्ट्रेशनचं टॉलरन्स लेवल असते, प्रत्येकाची सहनशीलता असते. ती सहनशीलता काही लोकांची कमी असते, काही लोकांची जास्त असते, पण ते सहनशीलता क्रॉस झाली की मग राग येतो. आणि मग त्या रागाचं व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची. तसं त्यामुळे प्रत्येकाला राग हा येतोच, पण व्यक्त कसा होतो हे फक्त बदलतं. आता आपण बघतो की लहानपणापासून आई वडील किंवा समाजातले अनेक घटक आपल्याला सांगत असतात की रागावू नका, हट्ट करू नका, पण तरी सुद्धा एका सर्टन एज नंतर आपल्याला राग येण्याची प्रक्रिया सुरू होते. यामागे नेमकी काय कारण आहे? खरं तर रागावू नका, हट्ट करू नका हे म्हणणं किती बरोबर आहे हे शंकास्पद आहे. कारण बाकी सगळ्या इमोशन्स आपण मॅनेज करायला खूप व्यवस्थित शिकतो, जसं की खुशी आहे किंवा फॉर दॅट मॅटर डिप्रेशन पण आहे, आपण मॅनेज करू शकतो. पण राग हा मॅनेज करणं सगळ्यात अवघड असतं. कारण लहानपणापासून कधी आपल्याला माहितीच नसतं की राग मॅनेज कसा करायचा. राग येऊच नाही असं आपण ठरवलेलं असतं. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपले गोल्स अवघड होत जातात, आणि अवघड होत जातात म्हणूनच त्याला फ्रस्ट्रेशन जास्त येत जातं, अडथळे जास्त येतात, आणि म्हणून राग पण जास्त येतो. सिच्युएशनचा विचार न करता सुद्धा काही जण खूप पटकन काही गोष्टी बोलून जातात, आणि तिथे पण मला वाटतं की रागाचे जे इमोशन्स आहेत ते पटकन क्रिएट होण्याची एक प्रमाण वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच्यावर मग आपण कशी मात करायची? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की समोरचा कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे, तो जो बोलतो आहे, तो जे काही करतो आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे. त्याचं इंटेन्शन आपल्याला हर्ट करण्याचं तर नाही ना. शक्यतो 100 पैकी 99% वेळेस समोरच्याचं इंटेन्शन चांगलं असतं, आणि ते इंटेन्शन चांगलं असल्यामुळे मग आपण जर तो विचार केला तर आपल्यालाही राग येत नाही. बरोबर. कारण त्याचं इंटेन्शन हाय शेवटी जर चांगलं असेल तर आपण त्याच्यावरती उगाच रागवतोय, आणि तो त्याची सिच्युएशन काय, इंटेन्शन नसली तरी त्याची सिच्युएशन पण काहीतरी वेगळी असू शकते. जसं की तो स्वतः कुठेतरी त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी चालू आहेत, आपण त्याला काहीतरी सांगायला जातोय आणि मग तो नाही ऐकला त्यानं, तर आपल्याला राग येतो. तर मग तो ते आपण जर समजून घेतलं तर हे खूप सोपं जातं. मला वाटतं की माणसाला आणि माणसाच्या सिच्युएशनला समजून उमजून जर आपण मला वाटतं विचार करायला लागलो तर या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये निश्चितपणे राहतील. आणखी एक पहिलाच फोन आलाय तो घेऊया. स्वप्नील शिंदे बोलतात आपल्याशी हडपसरहून. बोला स्वप्नील, प्रश्न विचारा. स्वप्नील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. सर, आता आपण सिच्युएशन बद्दल बोलतो, पण काही व्यक्ती अशाही पाहण्यात येतात किंवा आजूबाजूला आपण पाहतो की ज्या सातत्याने सांगतात की आम्हाला राग येत नाही. बरोबर. हे कसं असतं, राग येत नाही हे शक्य नाही आहे. कारण राग ही एक बेसिक इमोशन आहे, बेसिक भावना आहे, ती सगळ्यांनाच येते. पण काही लोकांना तो राग आतल्या आत ठेवायची सवय असते, आणि तो आतल्या आत ठेवल्यामुळे तो आतल्या आत खदखदत राहतो, आणि मग त्याचा कधीतरी एकतर स्फोट होईल, नाहीतर मग त्यांच्या शरीरावरती त्याचे इफेक्ट दिसायला लागतील. जसे की तुम्ही हाय ब्लड प्रेशर घ्या किंवा डायबिटीज घ्या किंवा हार्ट अटॅक घ्या, तर हे सगळ्या गोष्टी राग आत ठेवल्यामुळे सुद्धा होऊ शकतात. तर राग व्यक्त करणं हे गरजेचं आहे, फक्त व्यक्त आपण कसं करतो ते मॅनेज करणं शिकणं फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आता जे सांगितलं की राग व्यक्त करण्याची पण एक वेगळं मॅनेजमेंट आहे, ते नेमकं कसं असेल ते मला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी पुन्हा फोन घेऊया. प्रशांत बोलतायत हिंगोलीहून. बोला प्रशांत, प्रश्न विचारा. मॅडम बोला. प्रशांत, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. मॅडम, माझा एक छोटासा प्रश्न होता. बोला. मी प्रशांत दाक्षे बोलतो हिंगोलीवरून. बोला. मला छोटीशी गोष्ट झाल्यानंतर त्याचा राग होतो माझ्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्यावर. नेमकी या गोष्टीवर उपचार कसा करायचा, म्हणजे माझ्या मनावर नियंत्रण राहत नाही.
अच्छा, मनाविरुद्ध थोडी जरी छोटी गोष्ट घडली की राग, मला वाटतं की ही सर्वसामान्यांची ही समस्या आहे. जसं मी म्हणालो की आपण जे गोल ठरवलेलं असतं त्याच्यामध्ये अडथळा आला की राग येतो, तसंच आहे मनाच्या विरुद्ध होणं म्हणजे अडथळा आला, मला जे करायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला राग आला. आता तर जसं तुम्ही आता म्हणालात की व्यवस्थापन कसं करायचं रागाचं, अँगर मॅनेजमेंट कसं करायचं, तर ह्याचं प्रश्नाचं उत्तर आणि ते एका सोबतच मी देऊ इच्छेन की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तीन चार गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण जसं मी पहिल्यांदा सांगितलं समोरच्याचं इंटेन्शन काय आहे, माझ्या मनासारखं का नाही होत आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं, कधी कधी आपण राग व्यक्त करूच शकत नाही कारण जो समोरचा माणूस आहे तो आपल्या खूप जवळचा आहे किंवा खूप सिनियर आहे. त्यावेळेस आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरू शकतो. रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणजे काय? डीप ब्रीदिंग किंवा मेडिटेशन किंवा योग किंवा बऱ्याच वेळेस बऱ्याचसे असे व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये रिलॅक्सिंग इमेजरी आहे किंवा एक ऑडिओ आहे तो जर फक्त डोळे बंद करून ऐकला तरी आपल्याला शांत वाटतं. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग आम्ही म्हणतो. कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजे आपण जी विचार पद्धती आहे आपली ती विचार पद्धती बदलावी लागते. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर एकाच सिच्युएशनमध्ये एक जण चिडतो दुसरा चिडत नाही, ती सिच्युएशन ही राग क्रिएट नाही करत. राग क्रिएट कशामुळे होतो? राग क्रिएट होतो तो आपण जो विचार करतोय त्या सिच्युएशनबद्दल त्याच्यामुळे राग येतो. तर ती विचार पद्धती जर बदलू शकलो आपण तर राग कंट्रोलमध्ये राहू शकतो. बऱ्याच वेळेस हे सगळं ट्राय करून सुद्धा लोकांना राग कंट्रोलमध्ये राहत नाही, तर त्यावेळेस त्यांना थेरपी घेणं खूप गरजेचं असतं. ओके, त्या थेरपी सुद्धा आपण जाणून घेऊया, पण त्याआधी एक फोन घेऊया. सविता बोलतात पुण्याहून. बोला सविता, प्रश्न विचारा. नमस्ते डॉक्टर. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की कॉन्फिडन्स खूपच कमी असलं, म्हणजे समजा समोर कोणाशी बोलताना डोळ्यात डोळे भरणं आपण बोलू शकत नाही, म्हणजे घाबरल्यासारखं होतं, तर रागाशी आणि कॉन्फिडन्सशी काही निगडीत असा हे आहे का? तेव्हा पण आपण माणूस तज्ञ डॉक्टरांकडनं सल्ला घ्यायला हवं का? अच्छा, ओके. रागाचा आणि कॉन्फिडन्स कमी असण्याचा संबंध एकच मी म्हणू शकेन की डिप्रेशनमध्ये सुद्धा राग येतो. बऱ्याच वेळेस मूड सॅडच नसतो फक्त, तर रागिष्ट पण होऊ शकतो आणि त्याच्यासोबतच कॉन्फिडन्स कमी असणे हे पण एक लक्षण असू शकतं. किंवा बऱ्याच वेळेस आपण रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी अशा करून गेलेलो असतो की त्याच्यानंतर आपल्यालाच वाईट वाटतं, त्यामुळे मग पुन्हा आपण विचार करत बसतो की अरे मी करतोय ते बरोबर आहे का नाही, मग त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो. तर प्रत्येक वेळेस मानसोपचार तज्ज्ञांना भेटणं हाच ऑप्शन नाही राहत. तुम्ही घरच्या घरी पण ट्राय करू शकता राग न येण्यासाठी, पण जर कॉन्फिडन्स खूपच कमी असेल तर मग मात्र मानसोपचार तज्ज्ञांना भेटणं कधीही चांगलं असेल. त्याच्यासाठी थेरपीज करून घेणं हे कधीही चांगलं. निश्चितपणे रागावर नियंत्रण करण्यासाठी ज्या थेरपीज आहेत त्या मला जाणून घ्यायच्या आहेतच, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचाराला या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रागावर नेमकं नियंत्रण कसं ठेवावं याबद्दलच आपण मार्गदर्शन करून घेतोय. आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ प्रथमेश कुलकर्णी. सर, मगाशी आपण खरं तर हे बघणार होतो की रागावर नियंत्रण कसं मिळवायचं याच्या थेरपीज तुम्ही सांगणार होतात, पण त्याच्या आधी मला एक वेगळा प्रश्न विचारते, तो म्हणजे की आपण अनेकदा काही लोक अशी बघतो जी कधीच रागावत नाहीत, खूप मितभाषी असतात, मृदूभाषी असतात, आणि अचानक त्यांच्या सुसाईडची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, हे कसं काय? हे म्हणजे आता ह्याला सायकोलॉजी टर्म्समध्ये अँगर टर्न इनवर्ड्स म्हणजेच स्वतःवरतीच राग काढणे. काय होतं ना, असे फ्रस्ट्रेशन्स येत जातात बऱ्याच वेळेस आणि तो राग येत राहतो पण ते राग व्यक्त करत नाहीत आणि तो आतमध्ये ठेवतात. मग तो आतमध्ये ठेवण्याचा सगळ्यात दुष्परिणाम मोठा असा आहे की तो स्वतःवरती निघतो आणि तो स्वतःवरती निघून मग ते सुसायडल टेंडन्सीज वाढतात. अच्छा. आणि अशा लोकांमध्ये पण डिप्रेशन खूप कॉमनली दिसतं कारण ते एक्सप्रेस करू शकत नाहीत, त्यामुळे मग त्यांना एक्सप्रेस न केल्यामुळे स्वतःवरती काढून मग सुसाईड करतात. ओके, आणखी एक फोन आलाय तो घेऊया. नांदेडहून नामदेव भगत बोलतात आपल्याशी. बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार. मॅडम नमस्कार. बोला मॅडम. माझा जो भाऊ आहे ना मॅडम, हा, माझा भावाला एवढा राग येतो मॅडम, तो कंट्रोल करू शकत नाही. त्या रागाच्या भरात त्याला जे पण आई वडील गोष्टी सांगतात त्या गोष्टीवर तो मॅडम मारणच करतो मॅडम माय बाबाला. हो, तरी पण त्याचा राग मन शांत होत नाही, राग शांत होत नाही मॅडम. त्याचं विचार न केलं प्रॉब्लेम तर तो सांगत पण नाही. तुमच्या भावाचं साधारण वय काय आहे नामदेव? माझ्या भावाचं मॅडम, माझ्या भावाचं वय साधारण मॅडम 27 वर्ष असेल.
ऐन तारुण्यातच मला वाटतं की ही समस्याने त्यांना ग्रास आले. जसं मी तुम्ही विचारलं राग काय येतो, तर एक कारण सांगायचं मी राहून गेलं ते म्हणजे मानसिक आजारही असू शकतो. राग येणं हे नॉर्मल जसं आहे तसंच मानसिक आजारांमध्ये सुद्धा राग येतो. जसं आम्ही डिप्रेशनमध्ये सांगितलं तसंच बाकीचे पण मानसिक आजार आहेत ज्याच्यामध्ये राग येतो. तर कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावं लागेल की राग का येतो आहे एवढा. तर राग येण्याचं त्याच्यामागे त्याची काय विचारपद्धती आहे ते जाणून घ्यावं लागेल. कारण ते ज्याप्रमाणे सांगतायत एवढं सिव्हिअर व्हायलन्स हा मानसिक आजाराच्या रुग्णांमध्ये असू शकतो. तर त्यांनी एकदा दाखवून घेतलं तर ती ट्रीटमेंट होऊ शकते त्याची. पण पुन्हा एकदा अशा रुग्णांना त्या मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत नेणं सुद्धा सर आव्हानच आहे. अगदी बरोबर. पण काय करणार, ते घेऊन जावं लागणार त्यांना, दुसऱ्यांची मदत घेऊन जावं लागणार किंवा मानसोपचार तज्ज्ञांना घरी बोलवू शकतात. बरेचसे होम व्हिजिट करणारे मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा आहेत, त्यांना बोलवू शकतात आणि ट्रीटमेंट होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्याला सोडून देऊन किंवा त्याला एकटं ठेवून काही उपयोग नाहीये. या आजाराची ट्रीटमेंटही होऊ शकते जर आजार असेल तर. बरोबर. आणखी एक फोन आलाय तो घेऊया. औरंगाबादहून प्रशांत बोलतायत. बोला प्रशांत, प्रश्न विचारा. हॅलो सर, मी प्रशांत मावसर बोलतोय औरंगाबादहून. हा बोला सर. माझा प्रश्न असा होता की ग्रामीण भागामध्ये रागवण्याचं प्रमाण जास्त असतं का निरक्षरतेमुळे, आणि जर असेल तर सर ते म्हणजे हे करण्यासाठी काय करावं लागेल? अच्छा, निरक्षरता हे कारण असू शकतं सर रागामागे? मला असं वाटत नाही की निरक्षरता हे कारण असू शकतं. राग व्यक्त करायची पद्धत मात्र बदलू शकते. निरक्षरता म्हणण्यापेक्षा सुशिक्षित आणि अशिक्षित म्हणलेलं जास्त बरोबर राहील. सुशिक्षित लोकांमध्ये राग व्यक्त करायची पद्धत वेगळी असू शकते आणि अशिक्षित लोकांमध्ये राग व्यक्त करायची पद्धत असू शकते. पण फक्त ग्रामीण भागात किंवा शहरी भागात असं काही नाही आहे. उलट आजकाल असं म्हणतात की अर्बनायझेशनमुळे राग येणं वाढलेलं आहे. कारण तेच कारण आहे, आपल्या अपेक्षा वाढतात, आपल्या इच्छा वाढतात आणि त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन वाढतं आणि मग राग यायला सुरुवात होते. त्यामुळं मला असं वाटत नाही की निरक्षरतेमुळे किंवा ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे राग येतो हे मला असं वाटत नाही. सर मला वाटतं की राग व्यक्त करण्याच्या पद्धती सुद्धा दोन असतील, एक तर शारीरिक पद्धतीने हानी पोहोचवणे, दुसरी म्हणजे मौखिक पद्धतीने शिवीगाळ करून. आता या दोन्ही गोष्टींवर आपल्याला नियंत्रण आणायचंय. मग अशी तुम्ही थेरपिस्ट सांगणार होता. थेरपिस्ट सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण काय करू शकतो ते सांगणं खूप गरजेचं आहे त्यावेळेला. त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं ती रिॲक्शन नाही यायला पाहिजे. आपण जे करतो इम्पल्सिव्हली नाही केलं पाहिजे. आपण त्याचा विचार केला पाहिजे की आपण जे करतोय ते बरोबर करतोय का, जे आपण करतोय त्याच्यातून आपल्याला फायदा आहे का तोटा आहे. कारण समोरच्याला एखाद्याला जाऊन मारणं हे आपल्या नियमांमध्ये पण बसत नाही, सोसायटीच्या किंवा आपल्या लॉज मध्ये पण बसत नाही. त्यामुळे तो विचार करणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागतो. तर तो वेळ घेण्यासाठी एकतर आपण डीप ब्रीदिंग करू शकतो त्यावेळेला, आपल्या स्वतःच्या श्वासोच्छ्वासावरती लक्ष देऊ शकतो किंवा मनामध्ये 1 ते 20 काउंट करायचं किंवा उलटं 100 काउंट करायचं किंवा त्यावेळेस त्या सिच्युएशनमधून निघून जायचं किंवा 1 ग्लासभर पाणी प्यायचं. ह्याच्याने सुद्धा आपण तेवढा वेळ घेतो आणि ती वेळ निघून जाते. मग आपण विचार करू शकतो की आपण नक्की जे करतोय ते बरोबर करतोय का चुकीचं करतोय. एक्झॅक्टली. आणखी काय थेरपीज आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. पण त्याआधी पुन्हा एकदा फोन घेऊया. ठाण्याहून सुनील बोलतात आपल्याशी. बोला सुनील, प्रश्न विचारा. नमस्ते मॅम. नमस्ते सर. नमस्कार सर. मला काय म्हणायचं होतं की आपल्याकडे जो स्वाभाविकता माणसाला जो राग येतो त्याच्यामध्ये काही प्रकार रागाचे आहेत. अपयश आल्यानंतर जो राग येतो माणसाला आणि राग आल्यानंतर तो कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी काय आपल्याला उपाययोजना करायला पाहिजे? अच्छा, बरोबर. जसं मी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आत्ता जसं सांगत होतो त्यापैकी एखादी गोष्ट करू शकतात जी आपल्याला सोयीस्कर असेल. आणि अपय रागाचे पद्धत म्हणजे शेवटी राग व्यक्त करायची पद्धत. म्हणजे काही लोक पॅसिव्ह अग्रेसिव्ह आपण म्हणतो, म्हणजे तोंडावरती काही बोलणार नाहीत पण मागे जाऊन काहीतरी करत राहतील ज्याच्यानी ज्याच्यावरती राग आला त्याला त्रास होईल असं एक करू शकतो. किंवा काही लोक डिस्प्लेसमेंट करतात. डिस्प्लेसमेंट म्हणजे एखाद्यावरती राग आलाय तो राग त्याच्यावरती न करता स्वतःच्या मुलांवरती काढणे, स्वतःच्या वांग्यावर काढणे. अगदी बरोबर. तर असं करतात. तर हा फरक असतो. किंवा अपयश आल्यानंतर अपयश येण्याचं कारण काय आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. कधी कधी स्वतःवरती राग निघतो, कधी कधी दुसऱ्यांवरती राग निघतो. तर ते व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे. राग वेगळा नसतो तर व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे. निश्चितपणे. मला वाटतं की आता मगाशी पण आपल्या बोलण्यातून जे आलं ते व्हॉट टू से पेक्षा हाऊ टू से हे लोकांनी आत्मसात करणं जास्त गरजेचं आहे. त्या थेरपीज अजून काय आहेत ते सुद्धा जाणून घ्यायचं. कारण लोकांना सुद्धा करतं त्याची उत्सुकता लागली आहे की रागावर नेमकं नियंत्रण कसं मिळवायचं ते आपण सरांकडून जाणून घेणारच आहोत. मात्र पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक.
विचाराला या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, रागावर नियंत्रण कसं ठेवायचं हे तर मी शेवटी पुन्हा एकदा जाणून घेणारच आहे, कारण तो अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आता मला वाटतं की लोकांना त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं, राग येतो म्हटल्यावर अनेक गोष्टींवर त्याचा इफेक्ट होत असतो, त्या गोष्टी कोणत्या? जसं मी सांगितलं, राग येतो म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या रिलेशनशिप्सवरती इफेक्ट होतो, कारण आपण रागाच्या भरात काय करतो ह्याचा आपल्यावर जर कंट्रोल नसेल तर आपल्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स होतात. बरोबर. त्याच्याचबरोबर आपल्या जॉबमध्ये प्रॉब्लेम्स होतात. जॉबमध्ये आपण कलीग्सशी रागाने बोललो किंवा आपल्या सिनियर्सशी रागाने बोललो किंवा ज्युनियर्सशी सुद्धा रागाने बोललो तरीसुद्धा प्रॉब्लेम्स होतात, आणि या सगळ्यातनं मग आपल्याला मानसिक प्रॉब्लेम चालू होतात. मानसिक प्रॉब्लेम चालू होतात आणि जसं राग एक्सप्रेस नाही करता आला तर मग शारीरिक प्रॉब्लेम चालू होतात. जसं मी सांगितलं, आपल्या विविध अवयवांवरती इफेक्ट होऊ शकतो त्याचा, किंवा सुसाइडल टेंडन्सीज वाढू शकतात. तर या सगळ्या गोष्टींवरती रागामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुम्ही इथं सांगितलं की साधारण आपली मानसिकता सुद्धा मला वाटतं त्यामुळे खचत निश्चितपणे जाते, पण आता त्याच्यावर सुद्धा आपण मात करणार आहोत, कारण आपल्याला थेरपीज जाणून घ्यायचे. बरोबर. मानसिक थेरपीजमध्ये ज्या स्ट्रक्चर्ड थेरपीज ज्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोन थेरपीज खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या म्हणजे REBT, दॅट इज रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, आणि कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. या दोन्ही थेरपीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की थिंकिंग प्रोसेस म्हणजे विचार पद्धती बदलता येते. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आत्ता की एका सिच्युएशनमध्ये दोन व्यक्ती असतील तर एकाला राग येतो एकाला काय येत नाही, तर कारण त्या दोघांची विचारपद्धती वेगवेगळी आहे. तर आपण त्या दुसऱ्याच्या विचारपद्धतीनं विचार करायला कसं शिकायचं? बरोबर. काय होतं ना, आपण आत्तापर्यंत म्हणजे 20 असेल 25 असेल 30 असेल या वयापर्यंत आपण कधी शिकलेलोच नाही आहे त्या पद्धतीनं विचार करायला. त्यामुळे ह्याला एक स्ट्रक्चर थेरपीतनं जाणं खूप गरजेचं असतं. आपण असं म्हणून चालत नाही की अरे तू असा विचार नको करू असा विचार कर, हे सांगण्याइतकं सोपं नाही आहे. हे स्ट्रक्चर थेरपीतनं जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत रिलॅक्सेशन थेरपी आहे, मेडिटेशन आहे, योग आहे. योगमुळे आपले जे स्ट्रेस लेवल आहे ती स्ट्रेस लेवल कमी होऊ शकते. त्यामुळे पण हे पण रेग्युलर करणे गरजेचं आहे. फक्त एक दिवस मी मेडिटेशन करेन आणि माझा सगळा राग निघून जाईल असं तर होणार नाही. तुम्हाला रेग्युलरली ते मेडिटेशनची सवय असायला पाहिजे, रिलॅक्सेशनची सवय असायला पाहिजे, म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला रिलॅक्स करू शकाल. जर तेवढं आपलं ऑटोमॅटिक ते झालं तर त्याचा फायदा आहे निश्चितपणे. आता मगाशी जो एक आपल्याला फोन आला होता की अर्बन आणि रुरल असं खरं तर त्यांनी एक आपल्याला भेद सांगितला की नेमका राग कुठे जास्त येतो, पण आणखीन एक मला महत्वाचं विचारायचं होतं की पर्सनल लाईफमध्ये पण अनेकांच्या प्रॉब्लेम असतात, इव्हन प्रोफेशनल लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात. मग या दोन टोकांवर आपल्याला कुठे जास्त राग दिसतो, पर्सनल लाईफमध्ये जास्त पाहायला मिळतो की जॉब सेक्टरमध्ये? राग दोन्हीकडे तेवढाच आहे. काही लोकांना पर्सनल लाईफमध्ये जास्त येतो, काही लोकांना जॉब लाईफमध्ये जास्त येतो, पण त्याची व्यक्त करण्याची पद्धत परत बदलते. प्रोफेशनल लाईफमध्ये राग व्यक्त करायची पद्धत असते की मी अवॉइड करेन त्या माणसाला भेटायचं, त्या माणसाशी बोलायचं, किंवा मी त्या माणसाची कामं करणारच नाही असं पण असू शकतं. म्हणजे पॅसिव्ह अग्रेशन जे म्हणतो ते जास्त करून आपल्याला दिसतं प्रोफेशनल लाईफमध्ये. आणि पर्सनल लाईफमध्ये व्हायलन्स, मारणे किंवा शिवीगाळ करणे हे सगळं जे आपल्याला दिसतं ते पर्सनल लाईफमध्ये दिसतं. तर ॲक्टिव्ह अग्रेशन जे असतं ते जास्त करून पर्सनल लाईफमध्ये असेल, आणि पॅसिव्ह अग्रेशन जे असतं ते जास्त करून प्रोफेशनल लाईफमध्ये. बरोबर. मला वाटतं की या सगळ्यात आपण पॉझिटिव्ह राहावं, अगदी पूर्ण 10 वेळा विचार करावा कुठलीही कृती करून, आणि मग ती नियंत्रणात आणावी. आणि मला वाटतं मग रागावर नियंत्रण आणणं अगदी सोपं आहे. अगदी सोपं आहे. तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलं की नेमकं रागावर कसं नियंत्रण ठेवावं त्याबद्दल खरंच आभार. आपल्याला मात्र विचारायला या कार्यक्रमात पुन्हा भेटायचं आहे नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.